तुमच्या एका बटणामध्ये केवढी मोठी ताकद आहे. त्यामुळे आता जे काय सत्ता बित्ता आहे चालू द्या त्यांचं. कारण लाडकी लेक, लाडकी बहीण, लाडका कॉन्ट्रॅक्टर, काय लाडका लाडकं करायचंय, लाडकी खुर्ची, काय हाऊस फिटून घ्यायची ती 2 महिन्यात फिटून घ्या बाबा. जाऊ दे आता, एवढे दिवस काढले कळ काढा 2 महिन्याची. कारण या देशामध्ये ताकद ही सत्तेमध्ये नाही आहे, ना कारखान्यात आहे, ना दूध संघात आहे, ना बँकेत आहे. सर्वसामान्य मायबाप जनताच ठरवते की कोण निवडून येणार. त्याच्यामुळे तुमच्या एका बटणामध्ये केवढी मोठी ताकद आहे. त्यामुळे आता जे काय सत्ता बित्ता आहे चालू द्या त्यांचं. कारण लाडकी लेक, लाडकी बहीण, लाडका कॉन्ट्रॅक्टर, काय लाडकं लाडकं करायचंय, लाडकी खुर्ची, काय हाऊस फिटून घ्यायची ती 2 महिन्यात फिटून घ्या बाबा. कारण का उसके बाद बारी हमारी आहे. आणि मी तुम्हाला शब्द देते की एक भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र हा तुम्हाला करून दाखवा. हे कुठेतरी थांबलं पाहिजे, कोणीतरी ह्याच्यावर बोललं पाहिजे, नाहीतर प्रत्येकाने यायचं आणि तेच करायचं नाही चले काय. कारण का महाराष्ट्राची एक वेगळी ओळख या भारताच्या राजकारणात आणि समाजकारणात आहे. आज दुर्दैव आहे की आपल्याबद्दल सगळं वाईटच बातम्या रोज देशात पातळीवर येतात. हा बदल आपल्याला घडवायचा आहे. कापसाला, सोयाबीनला, दुधाला, आपल्या अंजिराला, सगळ्याला चांगला, आणि कांद्याला तर द्यायचंच आहे. पहिला निर्णय दुधाला आणि कांद्याला भाव द्यायचा. तुम्हाला अनुदान आलं का? दुधाचं जाऊ दे आता, एवढे दिवस काढले कळ काढा 2 महिन्याची. कारण का ह्यांच्याकडून काय अपेक्षा नाही आपल्याला. इकडचे पैसे तिकडे, तिकडचे पैसे इकडे, काय करतायत त्यांचं त्यांनाच माहिती.